सांगली नजीकच्या बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच उपसरपंचासह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ बेडगसह मिरज तालुक्यातल्या अनेक गावांनी कडकडीत बंद पाळत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा बेमुदत गाव बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मिरज तालुक्यातील बेडगमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान पाडकाम प्रकरणाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. कमान पाडल्याप्रकरणी गाव सोडून निघालेल्या दलित बांधवांच्या लॉगमार्चनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर सरपंच उपसरपंचांसह तिघांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. गावाचा पंचक्रोशीतील गावांनी आंदोलन सुरू केलं असून जवळपास 15 अधिक गावांनी कडकडीत बंद पाळत सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दाखल झालेले गुन्हे तातडीने मागं घ्यावेत तोपर्यंत गाव बंद ठेवण्यात येईल आणि यापुढेही तीव्र असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आणि बंधू, इतके चांगले काम करत असताना जर काही कारणास्तव तुम्ही हे दाखल गुन्हे करत असाल तर ते ताबडतोब इथेच थांबवावे. जय हिंद जय महाराष्ट्र. कुठल्या प्रकरणासाठी दाखल केलेलं आहे माहित आहे का तुम्हाला? अल्ट्रासिटी हा गुन्हा दाखल केलेला आहे. जातीवाद, जातीवाद आमच्या गावामध्ये कधीच झालेला नाही आणि यापुढेही कधी होणार नाही. एक संघ गाव आमचं आजपर्यंत चालत आलेलं आहे. आणि काय प्रकरण काय आणि दाखल केलं असं वाटतं? प्रकरण कमानीच्या कामाबद्दल त्यांनी अल्ट्रासिटी त्यांनी दाखल करून आमच्यात काही कारण नसताना त्यांनी हे केलेलं आहे. ते आता बाहेरच्या लोकांनी केलं असेल, नावं काय आम्हाला माहित नाही, कुणी केलं हे माहित नाही. तर ते ताबडतोब तिथे थांबवावेत, नाहीतर महिला रस्त्यावर आलेल्या आहेत, आक्रमक रूप धारण करतील एवढंच मी सांगते. त्याच्यापेक्षा जास्त महिला उतरतील ना मोर्चामध्ये. ओके ओके चला.